सन्माननीय नितीन केणीजी, आदरणीय दादांना आदरांजली वाहतो. एक वेगळ्या प्रकारचं किंवा एक मोठं स्वप्न बघायला शिकवलं, दाखवलं, आणि हे सगळं करत असताना आपल्याकडची एक मोठी बरोबर आहे त्याचाच एक तो उत्तर भाग सांगते. ब्लॅक अँड व्हाईटच्या काळामध्ये आपल्याकडे मराठी माणसाने चित्रपट सृष्टीची सुरुवात केल्यानंतर प्रभात असेल किंवा जयप्रभा स्टुडिओज असेल, भोपालजींचा किंवा मी शांतारामांचा राजकुमार असेल, ही सगळी मराठी माणसं स्वतःचा स्टुडिओ, स्वतःचा सेटअप आणि ह्या व्यवसायाकडे अत्यंत शुद्ध प्रवृत्तीने बघणार आहे. मधल्या काळामध्ये एक मोठा खंड पडला आणि त्याच्यानंतर नितीन देसाई आले आणि त्यांनी पुन्हा एकदा त्याच परंपरेला स्वतःला जोडून त्याच परंपरेचा एक भाग झाले आणि ती परंपरा अजून मोठी गेली. फक्त मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांची निर्मिती करून थांबला नाही तर आज भारतातला एकही असा मोठा दिग्दर्शक नसेल ज्या दिग्दर्शकांबरोबर नितीन देसाईंनी काम केलं असेल. म्हणजे देवदास असेल, जोधा अकबर असेल, चाणक्य असेल, लगान असेल, कितीतरी स्वदेश असेल, आज जिथे उभा का लाल किल्ला त्यांनी बांधला असेल. आणि नुसतं सेट बांधणं इतपतच काम नसायचं तर मला असं वाटतं की त्या त्या खऱ्या आयुष्यातल्या कलाकृतींची चित्रपटातली प्रतिकृती तशीच्या तशी करण्याचं त्याचं ते कसं होतं ते फार वाखंडच होतं. त्यांनी अजिंठ्यासारखा एक चित्रपट दिग्दर्शन केला, त्याच्यातलं सुद्धा अजिंठ्या वेरूळच्या लेण्यांचं जे त्यांनी स्वरूप चित्रपटात उभं केलं ते केवळ थक्क करणं होतं. बालगंधर्व चित्रपट असेल तो चित्रपट फक्त नितीन देसाईच निर्मिती त्याची करू शकतो, दुसऱ्या कोणाची ताकद असेल. आणि आज इथे आल्यानंतर त्यांनीच उभे केल्या त्या स्टुडिओमध्ये. एक महिन्यापूर्वी आम्ही आज पाहिल्यावरती बरोबर फोटो पाठवला, मी नितीन माझ्याबरोबर माझी टीम, त्यांनी सगळा स्टुडिओ आम्हाला फिरून दाखवला. आणि 10 दिवसानंतर पुन्हा मी येणार होतो फायनल लोकेशन करण्यासाठी, पुन्हा नितीन भेटला असं पुन्हा सगळं नित्याच प्रेमांच्या देतो समजून सांगितलं असते. एनडी स्टुडिओत आल्यानंतर नितीन देसाई नाही कल्पना असते. आणि असा तो इथे निश्चित पडलाय या स्टुडिओचं त्यांनी काय ते स्वप्न बघितलं असेल ते त्यांनी बघितलं, त्यांनीच ते उभं केलं, त्यांनीच त्याला उभं केलं. आणि या स्टुडिओमध्ये त्याच्या एक अत्यंत महत्वाच्या स्वप्नाच्या जागी आज तो असा निश्चित पडलेला नाही बघू. आणि ही कुठेतरी मला असं वाटतं की फक्त नितीनची नाही, ही आपल्या मराठी कलाकृतीची, मराठी माणसाची हार आपण नाही बघू शकणार.